साउथ इंडियन पद्धतीची इडली डोशाबरोबर मिळणारी लालभडक टेस्टी ओली चटणी खूप मस्त लागते, पण नेमकी कशी करायची हे माहीत नसतं. ही चटणी करायला खूप सोपी आहे, फक्त याची काही बारीक सारीक सिक्रेट्स आहेत. चला बघूया ही टेस्टी चटणी कशी करायची. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. टोमॅटो चटणी करण्यासाठी हे असं मोजकं साहित्य लागतं. सगळ्यात आधी पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून नारळाचं तेल घालू. तेल तापलं की त्यावर 6-7 लाल मिरच्या परतून घेऊ. मिरच्या थोड्या परतल्या गेल्या की आल्याचे असे छोटेसे 2 तुकडे आणि 4-5 लसूण पाकळ्या घालून परतू. आलं, लसूण, मिरची हे सगळं छान परतलं जायला पाहिजे. एक मध्यम आकाराचा जाडसर चिरलेला कांदा घालून परतू. सहसा साऊथ इंडियन पदार्थांसाठी नारळाचं तेल वापरलं जातं, त्यामुळे पदार्थाला तो एक विशिष्ट ऑथेंटिक फ्लेवर मिळतो. पण आवडीप्रमाणे तुम्ही साधं नेहमीचं तेल वापरलं तरी चालेल. कांदा ट्रान्सपरंट दिसतोय, आपण हे सगळं मध्यम गॅसवर परततोय. आता यात जाडसर चिरलेला एक मोठा टोमॅटो घालून परतू. टोमॅटो घातल्यावर 1-2 मिनिट गॅस मोठा करू शकता. आता थोडंसं खडे मीठ घालू. थोडं परतून यावर झाकण ठेवून शिजू देऊया. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. आता 3-4 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघू. टोमॅटो छान मऊ शिजलेत आणि बाजूनी तेलही सुटलंय. आपण गॅस बंद करून यावर जाळी ठेवूया. मिश्रण थंड झालंय, आपण ते मिक्सरवर बारीक करू. ही चटणी 2 पद्धतीने केली जाते, एक नुसती फोडणी देऊन आणि दुसरी चटणी फोडणीत परतून. आपण पॅनमध्ये 1/2 टेबलस्पून खोबरेल तेल घालू. तेल तापलं की मोहरी घालू. मोहरी तडतडली की 1/2 टीस्पून उडीद डाळ घालून परतू. लगेच कढीपत्ता आणि हिंग घालू. कढीपत्ता छान तळला गेला की तयार चटणी त्यात घालून परतू. आ हा हा, चटणीचा असा मस्त खमंग वास येतोय. फोडणीत परतल्यामुळे चटणीचा रंग अजून खुलतो. अजून थोडं तेल सुटेपर्यंत चटणी थोडी परतू. एक टीस्पून गूळ घालू. ही चटणी अशी घट्ट खाल्ली जाते किंवा पाणी घालून थोडी पातळही केली जाते. आपण 1/2 वाटी पाणी घालून चटणी थोडी गरम होऊ देऊ. दोन तीन मिनटं झाली आहेत, चटणीला छान उकळी आली आहे. यातलं मिरची आणि गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा, गरम असताना चटणी इतकी पातळ आहे, थंड झाल्यावर ती थोडी घट्ट होईल. आता आपण गॅस बंद करू. आपली मस्त टेस्टी चटणी तयार आहे. इडली डोसा, उत्तप्पा या सगळ्याबरोबर जशी ही चटणी मस्त लागते, तशीच पराठे, पुऱ्या आणि पोळ्यांबरोबरही छान लागते. याशिवाय झटपट टोमॅटो राईस करण्यासाठी ही चटणी ऐनवेळी खूप उपयोगी पडते. फ्रीजमध्ये ठेवली तर 7-8 दिवस छान टिकते. फक्त झाकणावर साठलेलं बाष्प लगेच पुसून घ्यावं. ही वेगळी चटणी करा आणि मला सांगा कशी झाली ते. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.